अपघातग्रस्त माकडाला जीवनदान। तेल्हारा तालुक्यातील ग्राम कारला येथील घटना। तेल्हारा तालुक्यातील ग्राम कारला येथे जिल्हा परिषद शाळेवर अर्धवट बांधकामाच्या कॉलमच्या लोखंडे सळईवर पडून एक माकड गंभीर जखमी झाल्याची घटना घडली। शाळेशेजारी असलेल्या झाडावर खेळताना झाडाची फांदी तुटल्याने तोड जाऊन हे माकड या तोल गेल्यामुळे हे माकड या कॉलमच्या सळईवर पडल्याने त्या माकडाच्या कुशीत 12 mm ची लोखंडी सळई आरपार घुसली। या भीषण दुर्घटनेत माकड गंभीर जखमी झाले। या संदर्भातील माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे लगेच कारला येथील समाजसेवक रवी गवडी, शंकर ठाकरे या युवकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून या घटनेची माहिती दिली। तासाभरातच फॉरेस्टचे अधिकारी गावात दाखल झाले। वनाधिकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता स्थानिक नागरिकांच्या मदतीने सळई कापून माकडाला सुखरूप बाहेर काढत प्राथमिक उपचारासाठी हिवरखेड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात हलविले। तात्काळ उपचार मिळाल्यामुळे माकडाला जीवनदान मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसत आहे। MCN न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी गजानन राठोड, तेल्हारा ग्रामीण।